जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरतीचे दुसऱ्या भागाचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे। मित्रांनो, हे वेळापत्रक तुम्ही जिल्हा परिषद सोलापूर या वेबसाईटला भेट देऊन बघू शकता। तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, वेबसाईटला ओपन करायचं आहे। एक नंबरची लिंक तुम्हाला भेटून जाईल, इथे खाली तुम्हाला पहिल्या भागाचं वेळापत्रक बघण्यासाठी भेटून जाईल आणि त्यासोबत तुम्हाला त्याच्याचवरती दुसऱ्या भागाचं वेळापत्रक बघण्यासाठी भेटून जाईल। तर मी इथे क्लिक करतो, त्यानंतर बघा दुसऱ्या भागाचं इथे वेळापत्रक ओपन झालेले आहे। मित्रांनो, आता पहिल्या भागामध्ये 7 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत 8 वेगवेगळ्या पदांचे पेपर होते, त्याचं टाइम टेबल तुम्हाला बघण्यासाठी भेटून आलं। आता 7 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंतचे पेपर झाल्यानंतर पुढे कोणत्या पदांचे पेपर होणार, त्याचं दुसऱ्या भागाचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे। या दुसऱ्या भागाच्या वेळापत्रकामध्ये 6 अजून वेगवेगळ्या पदांचे पेपर कधी होणार आहे, त्याचं टाइम टेबल इथे समोर आलेले। मित्रांनो, तर यामध्ये सर्वात पहिलं पद असणार आहे ज्युनियर अकाउंटंट ऑफिसर, याचं पद असणार आहे। दुसरं पद असणार आहे ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकलचं हे पद असणार आहे। तिसरं पद असणार आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलचं हे पद असणार आहे। त्यानंतर वायरमनचं पद असणार आहे। त्यानंतर पुढील 5 नंबरचं फिटरचं पद असणार आहे आणि त्यासोबत लाईव्ह स्टॉक सुपरवायझरचं पद आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे। यामध्ये जर विचार केला तर अशा प्रकारचे फॉर्म काउंट झालेले आहे। मित्रांनो, तर या 6 पदांचे पेपर 15 आणि 17 या 2 तारखेला होणार आहे आणि प्रत्येक शिफ्टनुसार कोणत्या पदाचा पेपर होणार आहे त्याविषयी इथं माहिती देण्यात आलेली आहे। प्रत्येक शिफ्टचा जो रिपोर्टिंग टायमिंग दिलेला आहे, म्हणजेच हजर होण्याचा टायमिंग दिलेला आहे, तो तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असं 7, 11, 3 या दरम्यानमध्ये तुम्हाला तिथं उपस्थित राहावं लागणार आहे। आता ॲडमिट कार्ड कसं डाऊनलोड करायचं, ॲडमिट कार्डविषयी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। त्यासोबत आपण जिल्हा परिषद पदभरतीसाठी काही महत्त्वाच्या नोट्स काढल्यात, यामध्ये सर्व पदांचा समावेश असणार आहे। यामध्ये या 6 पदांचा समावेश असणार आहे आणि त्यासोबत इतरही पदांचा समावेश असणार आहे। त्यासाठी काय आपल्याला गरजेचं असणार आहे, त्या नोट्सबद्दल तुम्हाला माहिती देत आहे। जेडपी भरतीसाठी स्पेशल आपण IMP नोट्स तयार केल्यात। मित्रांनो, सर्व विषयांचा समावेश असणार आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य सेवक, त्यासोबत आरोग्य सेवक झालं, ग्रामसेवक झालं, कृषी सेवक झालं, या सर्व पदांसाठी नोट्स काढल्यात। आरोग्य सेवक पुरुष व महिला या दोन्ही पदांसाठी आपण नोट्स काढल्यात। विषयानुसार नोट्स असणार आहे। मित्रांनो, एका विषयाच्या 150 ते 200 पेजेसचा नोट्स तुम्हाला भेटणार आहे। मित्रांनो, खूपच कमी किमतीमध्ये सर्व विषयांचे नोट्स तुम्हाला भेटणार आहे। आरोग्य सेवकचा जर विचार केला तर तांत्रिक अभ्यासक्रम पूर्णपणे आपण कव्हर केलेला आहे। मित्रांनो, अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती तुम्हाला इथे दिसत असेल, वैशिष्ट्ये तुम्हाला स्क्रीनवरती बघण्यासाठी भेटून जातील। मित्रांनो, त्यासोबत ग्रामसेवक कृषी सेवक यासाठी कृषी अभ्यासक्रम पूर्णपणे आपण टॉपिकनुसार नवीन अभ्यासक्रमानुसार इथं कव्हर केलेला आहे, याच्याही नोट्स आपल्या तयार झालेले आहेत। मित्रांनो, यासोबत तुम्हाला एकूण 4 विषयांच्या नोट्स भेटणार आहे। यामध्ये सुद्धा 4 विषयांच्या नोट्स भेटणार आहे आणि त्याचसोबत तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका, ठीक आहे, प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत प्रश्नसंचय हे दोन्ही तुम्हाला या दोन्ही पदांसाठी नोट्समध्ये भेटणार आहे। मित्रांनो, आणि इतर सर्व जे पद आहेत त्यांच्याही नोट्स काढलेले आहेत। मित्रांनो, परंतु या बाकीच्या पदांच्या टेक्निकलच्या नोट्स नाही काढलेल्या आहे। मित्रांनो, फक्त तुम्हाला मराठी इंग्लिश, ठीक आहे, मराठी इंग्लिश आणि मॅथ रिझनिंग या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला भेटून जातील इतर सर्व पदांसाठी, ठीक आहे। तर या नोट्स तुम्हाला घ्यायचे असेल तर जास्त काही करण्याची गरज नाही, तुम्हाला हा मोबाईल नंबर दिसत असेल 91 39 64 31 99 या मोबाईल नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला SMS करायचे, तुमचं पदाचं नाव सांगायचं, कोणत्या पदासाठी तुम्हाला नोट्स हव्या आहेत। मित्रांनो, नोट्सचा जर विचार केला, मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जे आपण टॉपिक घेतले त्याच्या बाहेरचं काही चाललेलं नाही आहे। मित्रांनो, सर्व ॲज इट इज आपण जे टॉपिक घेतले त्यातीलच प्रश्न आलेले आहेत। मित्रांनो, त्याच टाईपचे प्रश्न आलेले आहेत, ठीक आहे। तर त्यासाठी नोट्सचा जो भाग आहे तुमच्यासाठी खूपच कामी येणार आहे, त्यासाठी तुम्ही या नोट्स घेऊ शकता। सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी या नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही संपर्क करू शकता।